नमस्कार, माझे नाव सौ अश्विनी आनंद चव्हाण आणि आज मी तुम्हाला म्हणजे लहान मुलांसाठी ही रेसिपी करणार आहे. वेज हेल्दी कोण मिश्र पिठांपासून, मिश्र भाज्यांपासून, मिश्र मोडांपासून वेज हेल्दी कोण करणार आहे. जी मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी हा खास ही रेसिपी आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये मी गुरुवारी मुलं वाढते ना, तेव्हा ही रेसिपी खास मुलांसाठी बनवतेच. आता त्यासाठी लागणारी मिश्र भाज्या आहेत ह्या. हे ह्याची भाजी आहे, आहे बीट आहे, हे फ्लावर आहे, ही डबू आहे, अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे डबू. कोबी आहे, कच्चा टॉमॅटो आहे, पिकलेला टॉमॅटो आहे, कांदा आहे आणि रिडक्याच्या शेंगा आहे, मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि ही सगळी मोड आहेत. ह्याच्यामध्ये मटकी, मसुरा, मूग, चवळी, वटाणे ह्यांना मोडं आणलेली आहेत आणि ही पण आपण आता त्या कोणमध्ये घालायची आहे. मिश्रपीठांचा त्या मिश्रपीठ कुठले आहे, हे नाचण्याचं पीठ आहे. 1/4 नाचण्याचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता ही सगळी पीठं आपण एकत्र करणार आहोत. आता हे नाचण्याचं पीठ, नाचणं हे मुलांसाठी पौष्टिक असतं, मग असं कोण केल्यामुळं मुलांच्या पोटात जातं. आता हे नाचण्याचं पीठ 1/4 घेतलेलं आहे, 1 चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे डाळीचं पीठसुद्धा 1 चमचाच आहे आणि हे 2 चमचे गव्हाचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मी हातानेच घालते. आणि ह्याच्यामध्ये मोहन घालायचं, गरम करून घालायचं नाही, गारच घातलं तरी चालतं. 2 चमचे कच्चं तेल आहे हे. आता हे सगळं मळून घेऊया आपण मिक्स करून. हे सगळं मोहन पिठाला असं लावून घ्यायचं. हे आता मग सगळीकडे तेल लावल्यानंतर आपण हे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं असं. अशा प्रकारे हे पीठ मळून झालेले आहे. असं घट्ट मळायचं पीठ, असं घट्ट पीठ मळायचं. आपल्याला मुलांना वाढदिवसाला वगैरे अशा प्रकारचे कोण मुलांना हेल्दी सुद्धा असतात आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात, त्यामुळे तुम्ही करू शकता मुलांसाठी खास ही रेसिपी. आता हे जे आपण गोळे करून घेऊया, असं घट्ट मळल्यानंतर हे गोळे करून. ह्याला आता नाचण्यामुळे ब्राऊन कलर येणार आहे, खरं मुलांना छान वाटतो तो खायला. हे आता आपण सगळे गोळे करून घेतलेत अशा प्रकारे. आता त्याच्या आतमधलं स्टफिंगची भाजी करून घेऊया. आता गॅस गरम, पॅन गरम करत ठेवलं आहे मी, त्यामध्ये आता 1 पळी तेल घालते. तेल गरम होऊ दे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ओली मिरची आणि जिरं घालायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, आता ह्याच्यामध्ये मी ओली मिरची घालते, नंतर हे जिरं घालते, कांदा घालते, हे चांगलं परतून घेऊया आपण. आता हे चांगलं कांदा परतल्यानंतर आपण ही मोड, मिश्र मोड मोड आहेत ही सगळी, मूग, मटकी, मसुरा, सगळ्या प्रकारची चवळी आहे, वटाणे आहे, जे हेल्दी आहे ते सगळ्यांना मोडं आणलेली आहेत. आता ती कांद्यामध्ये आपण घालूया, कारण का मोड आपल्याला शिजायला वेळ लागतो. जरा वापरली पहिली की लगेच मऊ होतात. मीठ घालून वापरून घ्यायची, मीठ आणि हळद घालून वापरून घ्यायची, नंतर मिश्र फळभाज्या घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. हे मीठ मी सगळ्या भाज्यांना पुरेल इतकं घातलेलं आहे. नंतर आलं लसूण पेस्ट घालायची, आलं लसूण पेस्ट चांगलं हलवून घेऊया.
आणि झाकण ठेवूया ह्याच्यावर आपण आता जरा मऊ होऊ दे मोड. आता हळद घालते, हे चांगलं परतून घेऊया, गॅस जरा बारीक करते आणि हे चांगलं परतून घेऊया. परतले की त्याच्यामध्ये आता सगळ्या फळभाज्या घालायच्या. आता ह्या दिडकेच्या शेंगा आहेत बारीक बारीक चिरलेल्या. नंतर हा फ्लावर आहे, गरम पाण्यातनं काढून घेतल्या अगोदर. हा फ्लावर आहे, आता हा कोबी आहे बारीक बारीक चिरून घेतलेला, आणि ही लाल ढबू मिरची आहे. हे सगळं परतून घेऊया आपण. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. हा कच्चा टोमॅटो आहे बारीक चिरलेला, आणि हा लाल टोमॅटो आहे, आणि हा किसलेला बीट आहे. असं मुलं बीट खात नाही, मग भाज्यांमध्ये आपण घालायचं आणि मुलांना खायला द्यायचं. ही डबू मिरची आपण घेतलेली आहे चिरून. आता हे सगळं मिक्स करूया. मीठ अगोदर घातलेलं आहे, हळदसुद्धा घातलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यावर आपण गरम मसाला थोडा घालणार आहे. हा गरम मसाला आहे, 1/4 आहे चमचा गरम मसाला. नंतर ही आपली कोल्हापुरी चटणी कांदा लसूणची, जास्त तिखट नको म्हणून अगोदर मिरची एक घातलेली आहे, छोटा एक चमचा घातलेला आहे. मिक्स करूया आपण. ही भाजी अशी सुद्धा मुलांना चपाती बरोबर दिली तर खूप छान लागते, चट्टापट्टा. ह्याच्यामध्ये आपण आता छोटा अर्धा लिंबू घालतो आहे, लिंबूचा रस. मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये लिंबूचा रस पिळलेला आहे आपण एक चमचा. आता चवीनुसार थोडीशी साखर घालायची. आंबट, गोड, तिखट असं मस्त भाजी ही होते. ह्याच्यामध्ये आता टोमॅटो केचप पण घालणार आहे मी. अशी चट्टापट्टा भाजी की नाही, ह्या स्टफिंगची भाजी इतकी सुंदर लागते मुलांना. माझी मुलं तर डब्यातून पण घेऊन जातात अशी भाजी. टोमॅटो केचप एक चमचा घालायचा. अगोदर आपण टोमॅटो घातलेला आहे, त्यामध्ये साखर पण घातलेली आहे, गरम मसालाही घातलेला आहे. आता ह्याला थोडं आपण वाफवूया. जरा थांबा, वाफवूया भाजी. आता आपण टोपण काढूया. ह्याला चांगली वाफ बसली आहे, आणि हा बीटामुळं बीट किसून घातल्यामुळे असा लालसर कलर सुंदर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. शेवटी कोथिंबीर घालायची. अगोदर कोथिंबीर घातली तर काळी पडते. आता हे भाज्या पण सगळ्या अशा मऊ झालेल्या आहेत छान. हे आपलं आणि 5 मिनटं मी वाफ देते. हां, वास इतका सुंदर घमघमाट यायला लागलाय. ही आपली भाजी तयार झाली आहे. मिक्स फळभाज्या आणि मिक्स मोड, मिश्र मोड ह्याची भाजी तयार झाली आहे. आता गॅस बंद करते. आता ही भाजी, स्टफिंगची भाजी मी बाउलमध्ये काढून घेते. आता हे आपण गोळे केलेले कोनसाठी ते आपण आता लाटून घेऊया. हे पण नाचण्याचंच पीठ आहे, त्याच्यावर आपण हे गोळे लाटून घेऊया. हे
ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे स्टफिंग चांगलं झालेलं असतं. डाळीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, असे छोट्या छोट्या पुरी केल्यासारखं आपण हे लाटून घ्यायचं. ही सगळी पानं आपली आता लाटून झालेली आहेत. आता आपण ही पॅनवर भाजून घ्यायचं आहे, चपातीसारखं अर्धवट भाजून घ्यायचं आहे. हे अशी आपण पानं लाटलेली होती त्याला आता असं पांढरे तीळ लावायचे, असे तीळ लावून असं त्याच्यावर लाटणं फिरवायचं. तिळटी म्हणून तीळ लावायचं. प्रत्येक पानाला असं लाटून झाल्यावर वरती तीळ लावून वरती असं लाटणं. आता ही सगळी पानं आपण भाजून घ्यायची, जास्त भाजायची नाही. चांगली खालीवर असं भाजून घ्यायचं. ही खालीवर अशी चांगली परतून घ्यायची, पोळी भाजतो तसं आपण हे पण भाजून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही, मिडियमच भाजायचं आणि काढायचं. आता हे काढूया आपण. ह्या सगळ्या पोळ्या आता मी भाजून घेते. आता हे असं अर्धवट भाजल्यावर आपण काढून घेऊया. हे दोन भाग करायचे असे. असे सगळ्यांचे करूया आपण. मैद्याची पेस्ट बनवली आहे ही, अशी घट्ट मैद्याची पेस्ट करायची. आणि हे अर्धी केलेली असते पुरीची, अशी कोनसारखा आकार करायचा. इथे पेस्ट लावायची अशी, ही अशी पेस्ट इथे लावून असा कोन तयार करायचा. ह्याचा असा कोन तयार करायचा, हे चिटकून द्यायचं मैद्याने. हे अशा प्रकारे कोन तयार झाला. एकदा दाखवते कोन कसा बनवायचा. ही मैद्याची पेस्ट आहे, ही पेस्ट ह्या साईडनं अशी लावत यायचं आणि हे असं इथे चिटकवायचं. अशा प्रकारे हे कोन सगळे करून घ्यायचे. आणि जिकडे चिकटला नसेल तिथे मैद्याची पेस्ट लावायची आणि मग भाजी ह्याच्यामध्ये भरायची आपण. हे अशी पूर्ण शिटकवायचं. आता ह्याच्यामध्ये ही भाजी भरायची आपण. अशी कोनमध्ये हे स्टफिंग केलेलं होतं ते आपण ह्याच्यात भरायचं. हे असं पूर्ण दाबून भरायचं की नाही असं दाबून भरायची. कोणमध्ये अशी भाजी दाबून भरायची. पूर्ण भाजी भरल्यानंतर आपण ही जी मैद्याची पेस्ट केली आहे की नाही, त्या मैद्याच्या पेस्टमध्ये भाजी पडू नये म्हणून, यातलं स्टफिंग खाली पडू नये म्हणून असं हे स्टफिंग आपण मैद्याचं ह्याच्यामध्ये बुडवायचं. आणि मग इथं मी तेल गरम करत ठेवलं आहे. हे तेल गरम केले तिथं असे हे कोण ह्यामध्ये घालायचे. असं तळून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे, हे तळून घ्यायचं. ह्यामुळं मैद्याची पेस्ट लावल्यामुळं भाजी बाहेर पडत नाही. अशा प्रकारे सगळे कोण मी करून घेते. असे सगळे तळून घेऊया आपण. मैद्याची पेस्ट लावल्यामुळे भाजी आतली बाहेर येत नाही. हॅलो, हे आता चांगले भाजलेले आहेत. हे आपण तळलेले आहेत, हे आपण काढूया. नाचण्यामुळे त्याला ब्राऊन कलर येतो. नाचण्याचं पीठ जास्त असल्यामुळे ब्राऊन कलर येतो याला. हे अशा प्रकारे कोण आपण सगळे तळून घेऊया. परत एकदा बघा कसं करायचं. हे कोण तयार आहे. ह्याच्यामध्ये आता आपण ही भाजी भरायची, अशी दाबून भाजी भरायची. अशी भाजी भरल्यावर हे मैद्याचं स्टफिंगमध्ये हे पूर्ण कोण असा बुडवायचा. असा कोण बुडवल्यानंतर तेल गरम झालेले असते त्याच्यामध्ये असा सोडायचा. आता आपण सर्विंग कसं करायचं, मुलांना जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी काय करायचं.
हा सॉस असतो ना, ह्या सॉसमध्ये हे तळलेले कोण असे लावून त्याला अशी बारीक शेव लावायची, म्हणजे दिसायला डीप करायची. हां, बारीक शेव लावून की नाही असं मस्त दिसायला पण दिसतं. आणि हे आपले बीटचे तुकडे आपण बारीक बारीक केलेले, हे चेरीसारखं आपण इथं लावू शकतो. अशा प्रकारे आपण सगळे कोण असे अशा प्रकारे आपण सगळे कोण तयार करून घेऊया. हे बघा, असं सगळे कोण आपण की नाही छान सजवून घेऊया. हे असं सॉसमध्ये बुडवायचं, मग त्याला बारीक अशी शेव लावायची. आतमध्ये भाजी छान मैद्याची पेस्ट असल्यामुळे चिटकून बसलेली आहे, आणि त्याच्यावर चेरीचं डेकोरेशन करूया. असे बारीक बारीक तुकडे केलेत, बीट आहे हे जे तुकडे केलेत, हे चेरी म्हणून आपण वरती लावायचे. हे सॉसमध्ये असे बुडवायचे आणि असं शेववर लावायचं, दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना बघूनच खाऊ असं वाटतं. अशी हेल्दी ड्रेस डिश की नाही तुम्हीसुद्धा करा, आणि माझी डिश बघा तुम्हाला कशी वाटते, ह्याची टेस्ट बघा. त्याचं नाही ते मग म्हणणार हे सगळे बीट. वेज हेल्दी कोण, तुम्हाला ही माझी डिश कशी वाटते बघा. आवडली असेल तर भरपूर भरपूर प्रमाणात लाईक करा. आणि मुलांसाठी खास वेज हेल्दी कोण आपला तयार झालेला आहे. बघा किती सुंदर तयार झालेला, दिसताना पण इतकं सुंदर दिसतंय, आपल्या मुलांना फार आवडेल. मिश्र भाज्या, मिश्र मोड आणि मिश्र पीठ यापासून हा हेल्दी कोण तयार झालेला आहे. आणि तुम्ही पण करून पहा, फार फार सुंदर आहे मुलांसाठी. जी मुलं भाज्या खात नाही त्यांच्यासाठी खास. आता तुमचेही सौंदर्य खुलेल इंगळे साडी हाऊसच्या साथीने. आमच्याकडे आहे अस्सल साड्यांची व्हरायटीज, चंदेरी, पैठणी, कॉटन साडी, लिनेन, नऊवारी साडी, इंदोरी महेश्वरी सोबत सिल्क आणि सिल्क मधील सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज. शिवाय पुरुषांसाठी सुद्धा शर्ट आणि पॅन्ट पीस, फेटा, कुर्ता आणि बरंच काही. तर मग आजच भेट द्या इंगळे साडी हाऊसला. आमचा पत्ता इंगळे साडी हाऊस, सेंटर पॉइंट बिल्डिंग, न्यू शाहूपुरी, ट्रेन सेंटर समोर, स्टेशन रोड, कोल्हापूर. संपर्क 96 37 65 59 25.